नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉबवरती तुम्हा सर्वांचे खूप मनापासून स्वागत. आजच्या लेक्चरमध्ये आपण 2 फेब्रुवारीचे सगळे करंट अफेअर्स प्रश्नोत्तर स्वरूपात बघणार आहोत. हे प्रत्येक लेक्चर जे आहे यामध्ये मी प्रश्नांच्या संख्येवरती जास्त भर न देता याची क्वालिटी कशी आहे या प्रश्नांची किंवा या प्रश्नामध्ये आपण किती खोलवर जाऊ शकतो याचा विचार केला आहे, जेणेकरून जर आपण एखादा प्रश्न बघितला तर त्या पॉईंटशी रिलेटेड कुठल्याही सब पॉईंटसाठी तुम्हाला दुसरं पुस्तक हुडकत बसावं लागू नये किंवा दुसरा व्हिडिओ बघायची गरज पडू नये असाच प्रयत्न मी इथं केलेला आहे. ठीक आहे, त्याच्यामुळं येणारं प्रत्येक लेक्चर डेली पीचचं आणि आजच्या लेक्चरमधलेसुद्धा सगळे प्रश्न तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. ठीक आहे, या लेक्चरच्या शेवटी तुमच्यासाठीसुद्धा मी एक होमवर्कचा प्रश्न दिलेला आहे, त्याचा आन्सर तुम्ही कमेंट करून कळवा. तर आता आपण आपल्या आजच्या लेक्चरकडे वळूयात. पहिला प्रश्न आहे, कोणत्या देशानं 1960 सिंधू जल करारात सुधारणा करण्यासाठी पाकिस्तानला नोटीस बजावली आहे? तर याचं बरोबर उत्तर आहे दुसरा पर्याय, भारताने, म्हणजे आपणच पाकिस्तानला नोटीस बजावलेली आहे. आता का बजावली ही नोटीस आपण? तर बघा, आपल्या जम्मू काश्मीरमध्ये किशनगंगा आणि रतले हे दोन वेगवेगळे जलविद्युत प्रकल्प आहेत, त्याच्याशी रिलेटेड आपला आणि पाकिस्तानचा विवाद चालू आहे. तर या विवादाचं निराकरण करण्यामध्ये पाकिस्तानने जो ताठपणा दाखवला आहे, तर याचा हवाला देत आपण सिंधू जल कराराचे पुनरावलोकन आणि त्याच्यामध्ये सुधारणा करण्याची मागणी करणारा एक अहवाल किंवा एक नोटीस आपण पाकिस्तानला दिलेली आहे. आता ही जी नोटीस आहे हे आपण या कराराच्या 9व्या कलमाचं अनुकरण करून किंवा या 9व्या कलमामुळे आपण त्यांना देऊ शकतो. 9वं कलम काय सांगतं की जर एखादा विवादाचा जर निपटारा करायचा असेल तर त्याच्यासाठी एक श्रेणीबद्ध यंत्रणा दिलेली आहे, तर अशा यंत्रणेचं जर उल्लंघन होत असेल तर आपण अशी नोटीस त्यांना पाठवू शकतो. म्हणजेच ही नोटीस आपण या इंडस वॉटर ट्रीटीच्या कलम 9 द्वारे परिकल्पित विवाद निपटाराच्या श्रेणीबद्ध यंत्रणेचं उल्लंघन केले म्हणून आपण त्यांना पाठवलेली आहे. आता हा सिंधू जल करार काय आहे त्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघू. तर बघा, याच्यामध्ये भारत आणि पाकिस्ताननी 9 वर्षाच्या वाटाघाटीनंतर सप्टेंबर 1960 या करारावरती स्वाक्षरी केली होती. तसंच वर्ल्ड बँकेने, म्हणजेच जागतिक बँकेने सुद्धा या करारावरती स्वाक्षरी केली होती. या कराराने सिंधू नदी आणि तिच्या 5 उपनद्या आहेत, म्हणजे सतलज, बियास, रावी, झेलम आणि चिनाब, या सिंधू नदीच्या 5 नद्या आणि सिंधू नदी या सगळ्याच नद्यांच्या पाण्याच्या वापराबाबत दोन्ही बाजूंमधील सहकार्य आणि माहितीची देवाणघेवाण करण्याची यंत्रणा या कराराने निश्चित केलेली आहे. ठीक आहे, तर याच्या संबंधी हा सिंधू जल करार आहे. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन म्हणजेच SCO चित्रपट महोत्सव 2023 आयोजन कोणत्या शहरांनी केले? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे मुंबई. आपल्या मुंबईमध्येच या SCO चित्रपट महोत्सवाचं 2023 आयोजन करण्यात आलेलं आहे. या फिल्म फेस्टिवलची सुरुवात मुंबईमध्ये खूप मोठ्या उद्घाटन सोहळ्याने झालेली आहे. आपले केंद्रीय माहिती आणि प्रसारण आणि युवा व्यवहार मंत्री, क्रीडा मंत्री अनुराग सिंग ठाकूर आणि राज्यमंत्री मीनाक्षी लेखी यांनी या चित्रपट महोत्सवाचं उद्घाटन केलं आहे. हे आयोजन भारतामध्येच का केलं आहे? कारण SCO चित्रपट महोत्सवाचं आयोजन हे SCO मधील भारताचे अध्यक्षपद थोडंसं चिन्हांकित करण्यासाठी, तसंच SCO प्रदेशातील चित्रपटांचे वैविध्य दाखवण्यासाठी या फिल्म फेस्टिवलचं आयोजन करण्यात आलेलं आहे. शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन याच्याबद्दल आपण थोडक्यात माहिती बघूया. शांघाय कॉर्पोरेशन ऑर्गनायझेशन ही एक आंतरशासकीय आंतरराष्ट्रीय संस्था आहे. याची भौगोलिक व्याप्ती आणि लोकसंख्येच्या बाबतीत ही जगातील सगळ्यात मोठी प्रादेशिक संस्था आहे, जी युरेशियाच्या जवळपास 60% क्षेत्रफळ व्यापते, जगाच्या लोकसंख्येच्या 40% आणि जागतिक GDP 30%पेक्षा जास्त या ऑर्गनायझेशनचा हिस्सा आहे. SCOची स्थापना कशी झाली होती? सुरुवातीला चीन, कझाकस्तान, किर्गिस्तान, रशिया आणि ताजिकिस्तान या 5 देशांच्या नेत्यांनी 1996 शांघाय 5 या संघटनेची स्थापना केली होती. त्याच्यानंतर 15 जून 2001 उझबेकिस्तान हा 1/6वा सदस्य देश म्हणून याच्यामध्ये ॲड झाला. त्याच्यामुळे या संघटनेचं नाव शांघाय सहकार्य संघटना किंवा शांघाय करार असं ठेवण्यात आलं होतं. आणि ही एक आंतरखंडीय म्हणजेच ट्रान्सकॉन्टिनेंटल राजकीय, आर्थिक, सुरक्षा आणि लष्करी युती आहे. आपला आणि जर SCOचा संबंध बघायचा झाला तर 2005 भारताला संघटनेचा निरीक्षक दर्जा प्राप्त झाला होता. ऑब्झर्वर म्हणून आपण आपल्याला 2005 दर्जा दिला होता. आणि त्याच्यानंतर 2017 भारताला आणि पाकिस्तानला या संघटनेचं पूर्ण सदस्यत्व देण्यात आलं होतं. SCOचं सचिवालय बीजिंग चीनमध्ये आहे. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न बघू. कोणत्या केंद्रीय मंत्रालयाने अलीकडेच अधिकाऱ्यांना तक्रार अपील समित्या म्हणजेच ग्रीव्हियन्स अपिलेट कमिटीजचे सदस्य म्हणून काम करण्यासाठी
नोटिफाय केले म्हणजेच अधिसूचित केलेलं आहे. तर इथं या प्रश्नाचं उत्तर आहे पहिला पर्याय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय हे त्याचं बरोबर उत्तर आहे. तर या मंत्रालयाने 9 अधिकाऱ्यांना तक्रार अपील समित्याचे सदस्य म्हणून काम करण्याची नोटीस बजावलेली आहे. केंद्राने रिसेंटलीच सुधारित माहिती तंत्रज्ञान नियम 2021 म्हणजेच IT नियम 2021 वर आधारित 3 तक्रार अपील समित्यांची स्थापना केली आहे. आणि या 3 तक्रार अपील समित्यांमध्ये प्रत्येकी 3-3-3 म्हणजे असे टोटल 9 सदस्य आहेत. ठीक आहे, तर आता आपण पुढचा प्रश्न बघू. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने किती वर्षांपेक्षा जुनी सर्व सरकारी वाहने स्क्रॅप करण्याची घोषणा केली आहे. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दुसरा पर्याय. केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी 1 एप्रिलपासून 15 वर्षांपेक्षा जुनी सगळेच सरकारी वाहनं स्क्रॅप केली जातील अशी घोषणा केली आहे. इथं हा पॉईंट खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. ही डेटसुद्धा तुम्हाला विचारली जाऊ शकते परीक्षेमध्ये. 1 एप्रिलपासून 15 वर्षापेक्षा जुनी सर्व सरकारी वाहने स्क्रॅप केली जातील अशी घोषणा कोणी केली आहे? आपले केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी केलेली आहे. म्हणजेच केंद्राच्या आणि राज्याच्या सरकारची तसेच परिवहन महामंडळांची किंवा सार्वजनिक क्षेत्रातल्या उपक्रमांच्या मालकीची जवळपास 9 लाखांपेक्षा जास्त वाहने आता स्क्रॅप होणार आहेत या घोषणेनंतर. आणि त्याची जागा कोण घेणार आहे? तर जे काही पर्यायी इंधन असलेल्या नवीन गाड्या आहेत किंवा नवीन वाहने आहेत ही त्यांची जागा घेणार आहेत. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न बघू. निधी आपके निकट हा कोणत्या संस्थेचा आउटरीच कार्यक्रम आहे? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे EPFO. EPFOचा फुल फॉर्म काय आहे? एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना असं आपण मराठीत या EPFOला म्हणतो. तर या EPFOने सुधारित निधी आपके निकट कार्यक्रमाद्वारे सगळ्याच जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात एक पोहोच कार्यक्रम सुरू केलेला आहे. आता या कार्यक्रमाचा उद्देश काय आहे की प्रत्येक महिन्याच्या 27 तारखेला सगळ्या जिल्ह्यांमध्ये पोहोचून संस्थेचे आणि तिचे जे शेअर होल्डर्स आहेत किंवा तिचे जे भागधारक आहेत यांच्यामधले जे संबंध आहेत ते थोडेसे दृढ करणं हा याच्या या कार्यक्रमाच्या मागचा उद्देश आहे. आता EPFO बद्दल आपण थोडक्यात महत्त्वाची माहिती बघून घेऊया. EPFO म्हणजेच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना हिची स्थापना बघा भारतातल्या संसदेच्या अधिनियमाद्वारे भारतात काम करणाऱ्या कामगारांना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी करण्यात आली होती. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि विविध तरतूद अधिनियम 1952 द्वारे हे अंमलात आलं. EPFO हे भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली येते. हा मुद्दा इथं महत्त्वाचा आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. इथे 2 नियम आहेत. पहिलं म्हणजे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि विविध तरतूद अधिनियम 1952 द्वारे हे EPFO अंमलात आलं होतं. आणि हे कोणत्या मंत्रालयाद्वारे चालवलं जातं? तर भारत सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या नियंत्रणाखाली हे EPFO संस्था येते. ह्याच्या 3 मुख्य योजना आहेत. पहिली EPFO योजना 1952, दुसरी पेन्शन योजना 1995, त्यालाच EPS असंही म्हणतात, आणि तिसरी आहे विमा योजना 1976. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न बघू. नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचा ब्रँड अँबेसेडर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे चौथा पर्याय, निकत झरीन. या कोण आहेत? तर या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियन आहेत. बर्मिंगम 2022 कॉमनवेल्थ गेम्समधील सुवर्णपदक विजेत्या आहेत या निकत झरीन. तर यांच्याशी MOA साईन केलेलं आहे. आता NMDC लिमिटेड हे पोलाद मंत्रालयाच्या अंतर्गत येतं आणि सार्वजनिक क्षेत्रातला एक हा एक उपक्रम आहे म्हणजेच PSU आहे. तर यांनीच निकत झरीन यांची ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्ती केलेली आहे. 2022 या निकत झरीन यांनी इस्तंबूल तुर्की येथे IBA महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकलं होतं. आणि अशा पद्धतीचं हे सुवर्णपदक जिंकणाऱ्या त्या 5व्या भारतीय महिला ठरलेल्या आहेत. आता ह्याच्या आधी 4 कोण होत्या मग? तर जिनी RL, मेरी कॉम, लेखा KC आणि लेश्मा सरिता देवी यांच्यानंतर या 5व्या अशा महिला ठरलेल्या आहेत ज्यांनी IBA जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकलेलं आहे. हा मुद्दा इथे महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला ह्याच्यावरती 2-liner म्हणजे मल्टीलायनर प्रश्न बनू शकतो. ठीक आहे, आणि तसंच एवढंच नाही तर ह्यांना आपल्या भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडून बॉक्सिंगसाठी अर्जुन पुरस्कारसुद्धा 2022 निखत झरीनला मिळालेला आहे. NMDC बद्दल पण थोडक्यात माहिती बघू. याचा फुल फॉर्म आहे नॅशनल मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. NMDC लिमिटेड ही भारतातली लोहखनिजाची सगळ्यात मोठी निर्यातदार कंपनी आहे आणि तसंच उत्पादक सगळ्यात मोठी उत्पादक कंपनी सुद्धा हीच आहे.
ही कंपनी छत्तीसगड आणि कर्नाटकातील खाणींमधून जवळपास 30 दशलक्ष टन लोखंडाचं उत्पादन करते. 1958 भारत सरकार भारत यांच्या मालकीची आणि संचलित सार्वजनिक कंपनी म्हणून त्याची स्थापना करण्यात आली. हे भारत सरकारच्या पोलाद मंत्रालयाच्या प्रशासकीय अधिकार क्षेत्रामध्ये येतं. ह्याचं हेडक्वार्टर आहे हैदराबादला. ठीक आहे, आता आपण पुढचा प्रश्न बघू. 29 जानेवारी 2023 जगभरात पाळण्यात आलेल्या 70व्या जागतिक कुष्ठरोग दिनाची थीम काय होती? या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तिसरा पर्याय, ऍक्ट नाउ एंड लेप्रोसी ही थीम होती यावर्षीच्या जागतिक कुष्ठरोग दिनाची. आता हा प्रश्न किंवा हा पॉईंट आपण काल पण कव्हर केला होता, त्यामध्ये जे काही राहिलेले पॉईंट आहेत ते आपण आता कव्हर करूया. जागतिक कुष्ठरोग दिन दरवर्षी जानेवारीच्या शेवटच्या रविवारी जगभरात साजरा केला जातो पुढील दोन कारणांसाठी. हा जो कुष्ठरोग आहे याला हॅन्सन रोग असं म्हणतात, हा अजूनही अस्तित्वात आहे असं याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी. आणि दुसरा मुद्दा म्हणजे याच्या प्रक्रियेशी संबंधित जे काही स्टिग्मा असतो लोकांमध्ये किंवा जो काही कलंक किंवा भेदभाव आहे, तर हा संपवण्यासाठी लोकांना थोडंसं याच्याबद्दल एज्युकेट करणं हे दोन महत्त्वाचे उद्दिष्ट आहेत हा दिवस साजरा करण्यामागचे. जागतिक कुष्ठरोग दिन यावर्षीचा 29 जानेवारी 2023 आला होता आणि या वर्षीची थीम होती ऍक्ट नाऊ एंड लिप्रसी. ठीक आहे, आता इथे बघा, हा एक खूप इंटरेस्टिंग फॅक्ट आहे, तो लक्षात ठेवा की यावर्षी आपण 29 जानेवारीला हा दिन 70वा जागतिक कुष्ठरोग दिन साजरा केला होता. पण महत्त्वाचं आपल्याला इथे काय लक्षात ठेवायचं आहे की भारतामध्ये कुष्ठरोगाने बाधित व्यक्तींसाठी बरेच काम करणारे आपले जे महात्मा गांधी होते, तर यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपण हा दिवस 30 जानेवारीला पाळतो. म्हणजे आपण हा दिन कधी साजरा करतो, कुष्ठरोग दिन, तर 30 जानेवारीला. का बरं 30 जानेवारीला? याचं कारण म्हणजे आपल्या भारतामध्ये महात्मा गांधींनी कुष्ठरोगाने बाधित व्यक्तींसाठी खूप काही काम केलं होतं आणि त्यांची जयंती 30 जानेवारीला असते. त्याच्यामुळे या पुण्यतिथीच्या निमित्तानं 30 जानेवारीला आपण भारतामध्ये कुष्ठरोग दिन पाळतो. ठीक आहे, ॲक्च्युली हा जो जागतिक कुष्ठरोग दिन आहे याची सुरुवात किंवा याची स्थापना 1954 झाली होती. एक फ्रेंच पत्रकार आणि एक फ्रेंच कार्यकर्ते होते राऊल फोलेरो यांनी ही या दिनाची स्थापना केली होती. ठीक आहे, तर आपण जानेवारीतले सगळे महत्त्वाचे दिवससुद्धा बघूयात. 1 जानेवारीला जागतिक कुटुंब दिवस पाळला जातो. 3 जानेवारीला सावित्रीबाई फुले जयंती म्हणजेच बालिका दिवस असतो. 4 जानेवारीला जागतिक ब्रेल दिवस असतो. 6 जानेवारीला पत्रकार दिवस म्हणजेच बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिवस असतो. 9 जानेवारीला प्रवासी भारतीय दिवस पाळला जातो. 10 जानेवारीला जागतिक हिंदी दिवस साजरा करतात. 12 जानेवारीला आपले स्वामी विवेकानंद यांची जयंती असते, त्यामुळे या दिवशी राष्ट्रीय युवा दिन सेलिब्रेट केला जातो. 15 जानेवारीला भारतीय सैन्य दिवस असतो. 23 जानेवारीला नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती. 24 जानेवारी राष्ट्रीय बालिका दिन. 25 जानेवारीला 2 दिवस असतात महत्त्वाचे, लक्षात ठेवा. एक आहे राष्ट्रीय मतदार दिवस आणि दुसरा म्हणजे राष्ट्रीय पर्यटन दिवस. दोन्हीही दिवस महत्त्वाचे आहेत, राष्ट्रीय दिवस आहेत 25 जानेवारी. ठीक आहे, आणि 26 जानेवारीला एक प्रजासत्ताक दिन तर आपल्याला माहिती आहे, पण त्याच दिवशी आंतरराष्ट्रीय सीमा शुल्क दिवस सुद्धा असतो. ठीक आहे, तर हे जे सगळे महत्त्वाचे दिवस आहेत जानेवारीतले, याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून एक महिनाभर ठेवू शकता, जेणेकरून हे सगळे दिवस तुम्हाला लक्षात राहतील. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आज आपण सगळे महत्त्वाचे प्रश्न कव्हर केलेले आहेत. तुम्हाला एक होमवर्कचा प्रश्न मी इथे दिलेला आहे, त्याचा आन्सर तुम्ही नक्की कमेंट करून कळवा. प्रश्न आहे की भारतीय तटरक्षक दिवस कधी साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर आणि याचं एक्सप्लेनेशन आपण पुढच्या लेक्चरमध्ये बघूयात. तर आजचं लेक्चर मी इथंच थांबवते, भेटूयात पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.